परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा विविध नियमांचा भंग केल्याप्रकरणी पनवेल तालुक्यातील के कोण गावाच्या हद्दीतील साई दर्शन व साईराज बारवर जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी धडक कारवाई करून या दोन्हीही बारचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत बारमधील महिला वेटर्स व गिराईक यांच्यात असलेले हातवारे विबत्चं वर्तन होत असल्याबाबत यापूर्वी पनवेल पोलिसांकडे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते तरी देखील वारंवार नियमांचा भंग करून बार चालवण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी धडक कारवाई करून या दोन्ही बारचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत तालुक्यातील कोनगावच्या हद्दीत हॉटेल साईदर्शन बार येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पनवेल येथील दुय्यम निरीक्षकांच्या पथकाने एकवीस फेब्रुवारी रोजी भेट देऊन परवान्याच्या अनुषंगाने पाहणी केली त्याचप्रमाणे याच परिसरातील हॉटेल साईराज बार येथे देखील पनवेल दुय्यम निरीक्षकांच्या पथकाने सोळा फेब्रुवारी रोजी अचानक भेट देऊन परवान्यांच्या अनुषंगाने पाहणी केली असता त्या ठिकाणी अनेक अनियमितता आढळून आल्या त्याचबरोबर बारमध्ये काम करणाऱ्या कामगार नोंदीच्या अपूर्ण वया व पाच महिला विना नोकरनामक येथे काम करताना पथकाला चौकशी दरम्यान आढळून आल्या बारकर्ता मंजूर जागेपेक्षा अधिक जागा वापरण्यात येत असल्याचेही चौकशी दरम्यान निदर्शनास आले होते या कारवाईमुळे बार चालकांचे मात्र चांगलेच धाबे धणाणले आहेत